सर्वांना नमस्कार। क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग एंड अकाउंटेंसी, चैप्टर नंबर 7 डेप्रिसिएशन, झीज किंवा घसारा, लेक्चर नंबर 4, एग्जांपल नंबर 1, सिद्धि लिमिटेड, पेज नंबर 220, 221, 222। नेक्स्ट, आपण प्रकरण क्रमांक 7 डेप्रिसिएशन यामध्ये आतापर्यंत इंट्रोडक्शन, मीनिंग एंड डेफिनेशन ऑफ डेप्रिसिएशन, त्यानंतर कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन, नीड एंड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिसिएशन, फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चार्जिंग डेप्रिसिएशन, त्यामध्ये 1 कॉस्ट ऑफ ॲसेट, 2 यूजफुल ऑर इस्टिमेटेड इकॉनॉमिक लाईफ ऑफ ॲसेट, आणि 3 इस्टिमेटेड टर्मिनल ऑर स्क्रॅप व्हॅल्यू ऑर रेसिड्युअल व्हॅल्यू ऑफ द फिक्स्ड ॲसेट। त्यानंतर मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन, आणि यामध्ये आपणास 11वीसाठी आउट ऑफ द अबव मेथड्स ओनली फर्स्ट 2 मेथड्स हॅव बीन प्रिस्क्राइब इन द सिलेबस फॉर क्लास 11th कॉमर्स अँड हेन्स ओनली दीज मेथड्स आर एक्सप्लेन बिलो इन दॅट फिक्स्ड इन्स्टॉलमेंट ऑर स्ट्रेट लाईन ऑर ओरिजिनल कॉस्ट मेथड। म्हणजे हप्ताबंद घसारा पद्धत, स्थिर पद्धतीने घसारा पद्धत, आणि सेकंड आहे डिमिनिशिंग ऑर रिड्युसिंग बॅलन्स ऑर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, म्हणजे प्रत्येक वर्षाच्या ओपनिंग बॅलन्सवर झीज आकारणे। यामध्ये आपण डिफरन्स बिटवीन फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड अँड रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आणि अकाउंटिंग ट्रीटमेंट, मग ए पार्टमध्ये आपण 5 एंट्री, बी पार्टमध्ये 2 जर्नल एंट्री आणि सी पार्टमध्ये 8 जर्नल एंट्री पाहिलेल्या आहेत। परंतु ह्या स्पेसिमेन जर्नल एंट्री असल्यामुळे आपण उदाहरण जे दिलेलं आहे त्याप्रमाणे एंट्रीज आपण करणार आहोत। ॲज अ ट्रान्झॅक्शन्स जर्नल एंट्री आपण करतो, आणि यामध्ये आपण पेज नंबर 221 एक प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे। पहिला इल्युस्ट्रेशन ऑन स्ट्रेट लाईन मेथड, यालाच आपण फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड किंवा यालाच आपण ओरिजिनल कॉस्ट मेथड असंही आपण यास नाव दिलेलं आहे। तर याचं आपण हे उदाहरण पाहत आहोत। उदाहरण आपल्यासमोर 221 पेजवर दिलेलं आहे। आपण तास आणि हा व्हिडिओ ऐकताना आपल्यासमोर अकाउंटचं जे पुस्तक आहे त्यामध्ये डेप्रिसिएशन टॉपिकमध्ये 221 पानावरती इल्युस्ट्रेशन नंबर 1, त्यामध्ये सिद्धी लिमिटेड रत्नागिरी परचेस अ मशिनरी कॉस्टिंग रुपीज 2 लॅक ऑन 1 एप्रिल 2015, म्हणजे सिद्धी लिमिटेड रत्नागिरी या व्यवसायामध्ये 2 लाख रुपयाची 1 एप्रिल 2015 रोजी एक मशिनरी खरेदी केलेली आहे, आणि त्यामुळे आपण मशिनरी परचेस ऑन कॅश, आणि म्हणून यामध्ये मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट 2 लाख रुपये असे आपण एंट्री करणार आहोत। त्यानंतर डेप्रिसिएशन इज चार्ज ॲट द रेट ऑफ 10% ऑन ओरिजिनल कॉस्ट ईच इयर ऑन 31st मार्च, आणि प्रत्येक वर्षी आपण यावरती 10% 2 लाखावरती घसारा आकारणार आहोत। म्हणजे 10% 2 लाखावर, म्हणजे समजा 2 लाख गुणिले 10% भागिले 100, म्हणजे 0000, आणि प्रत्येक वर्षी आपण ओरिजिनल कॉस्ट मेथडने 20,000 रुपये डेप्रिसिएशन आपण
कालावधीप्रमाणे आकारणार आहोत. त्याचा यूज ऑफ ॲसेट, त्याचं कालावधी किती आहे त्यानुसार आपण डेप्रिसिएशन आकारणार आहोत. आता या उदाहरणामध्ये 1 एप्रिल 2015 मशिनरी खरेदी केलेली आहे, त्यामुळे मशिनरी खरेदी केल्यामुळं एक आपलं हिशोबाचं वर्ष कसं असतं, 1/4/2015 हे सुरू झालेलं वर्ष आहे. तर हे वर्ष कधी संपणार आहे, 31/3/2016 हे वर्ष संपणार आहे. म्हणजे 12 महिन्याचा यामध्ये काय दिलेला आहे, कालावधी दिलेला आहे. आणि ह्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण घसारा आकारणार आहोत. आणि त्यानंतर गिव जर्नल एंट्रीज, उदाहरणात आपल्याला काय विचारलेलं आहे, गिव जर्नल एंट्रीज, जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत. त्याचबरोबर मशिनरी अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट फॉर द इयर्स 2015-16, 2016-17 and 2017-18 असं आपल्याला डेप्रिसिएशन विचारलेलं आहे. तर आपण यामध्ये डेप्रिसिएशन आकारणार आहोत. तर पाहूया, यामध्ये आपण डेप्रिसिएशन आकारणार आहोत. आता पहिल्यांदा जर्नल एंट्री जे आहेत ते आपण पाहणार आहोत. इन द बुक्स ऑफ सिद्धी लिमिटेड रत्नागिरी आणि जर्नल एंट्रीज फॉर द 3 इयर्स सोल्युशन, त्यामध्ये 1 एप्रिल 2015 मशिनरी परचेस कॉस्टिंग ₹2 लाख, मग त्याची जर्नल एंट्री जी आहे ती आपण डेट पर्टिक्युलर्स लेजर फोलिओ डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज, मग त्यामध्ये 1 जर्नल एंट्री मशिनरी अकाउंट डेबिट 2 लाख, 2 कॅश ऑर बँक अकाउंट 2 लाख, नॅरेशन बिंग मशिनरी परचेस. त्यानंतर 1 एप्रिल 2015 वर्ष सुरू झालेलं आहे आणि 31 मार्च 2016 वर्ष संपणार आहे, आणि मग यावरती 12 महिन्याचं डेप्रिसिएशन येईल 10% 2 लाखावरती 20,000 रुपये डेप्रिसिएशन येईल. आणि मग आपण या ठिकाणी जर्नल एंट्री करणार आहोत 31 मार्च 2016 वर्षाच्या शेवटी, आणि ती जर्नल एंट्री असणार आपली आहे डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 20,000 टू मशिनरी 20,000 10% 2 लाखावर 20,000 नॅरेशन बीइंग डेप्रिसिएशन चार्ज ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम. तर पहिल्या वर्षी अशा आपल्या 2 जर्नल एंट्री झालेल्या आहेत. आता त्याचबरोबर आपल्याला हे जे डेप्रिसिएशन आहे, अमाऊंट ऑफ द डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्युरिंग द अकाउंटिंग इयर, आणि त्यामुळं आपण पहिल्या वर्षामधील 2015-16 आपण तिसरी जर्नल एंट्री येथे पाहणार आहोत. तर ती जर्नल एंट्री आहे 31 मार्च 2016. दुसऱ्या जर्नल एंट्रीमध्ये डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट होता, तिसऱ्या जर्नल एंट्रीमध्ये डेप्रिसिएशन अकाउंट क्रेडिट करायचा, आणि म्हणून आपली जर्नल एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 20,000 टू डेप्रिसिएशन अकाउंट 20,000, नॅरेशन बीइंग बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे आपलं पहिलं वर्ष झालेलं आहे, आणि पहिल्या वर्षामध्ये आपण डेप्रिसिएशन जे होतं 20,000 रुपये ती आपण डेप्रिसिएशनची अमाऊंट ट्रान्सफर केलेली आहे. आणि मग आपलं दुसरं वर्ष आता सुरू होत आहे 2016 आणि 2017. या 2016 आणि 2017 आपले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. तर 2016 आणि 2017 फक्त डेप्रिसिएशन
हे आकारलं जाणार आहे आणि यामध्ये 31 मार्च 2017 डेप्रिसिएशनची अमाऊंट फिक्स राहील, कारण आपण फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड, स्ट्रेट लाईन मेथड, ओरिजिनल कॉस्ट मेथड यामध्ये आपण उदाहरण हे सोडत आहोत. आणि म्हणून 31 मार्च 2017 आपली जर्नल एंट्री होईल डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 20,000 टू मशनरी अकाउंट 20,000 नॅरेशन बीइंग डेप्रिसिएशन चार्ज ऑन मशनरी ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम ऑन ओरिजिनल कॉस्ट मेथड अशी येथे आपली जर्नल एंट्री होणार आहे. त्यानंतर येथे अमाउंट ऑफ डेप्रिसिएशन इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि 31 मार्च 2017 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट बीइंग बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे 2016 आणि 2017 आपलं फक्त डेप्रिसिएशन आकारलं आणि डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेलं आहे. आता 2017-18 हे तिसरं वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षामध्ये डेप्रिसिएशन आकारून घ्यायचं. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 20,000 टू मशनरी अकाउंट 20,000 नॅरेशन बीइंग डेप्रिसिएशन चार्ज ॲट द रेट ऑफ 10% ऑन ओरिजिनल कॉस्ट. त्यानंतर हीच डेप्रिसिएशनची अमाऊंट विदाऊट फेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला वर्षाच्या शेवटी ट्रान्सफर करायची असते आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 20,000 टू डेप्रिसिएशन अकाउंट 20,000 आणि हा लॉस आपला भरून निघतो आणि म्हणून बीइंग बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या पद्धतीने येथे आपण हे जे उदाहरण तुम्हाला एक नंबरचं दिलेलं आहे तर त्या एक नंबरच्या उदाहरणामध्ये अशा पद्धतीने आपण जर्नल एंट्री बनवलेल्या आहेत. तर यामध्ये पुन्हा एकदा पहा, उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, सिद्धी लिमिटेड रत्नागिरी परचेस मशिनरी कॉस्ट ऑफ ₹2,00,000 ऑन 1 एप्रिल 2015 म्हणजे 1 एप्रिल 2015 मशिनरी खरेदी केली आहे आणि म्हणून मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट येथे सुरू होऊन आणि ह्याची जी किंमत आहे मशिनरीची ती आहे 2,00,000 रुपये आणि 2,00,000 रुपयावरती 10% डेप्रिसिएशन. म्हणजे प्रत्येक वर्षी आपण स्थिर पद्धतीने किती रुपये डेप्रिसिएशन आकारणार आहोत, 20,000 रुपये डेप्रिसिएशन आपण आकारणार आहोत आणि हे 20,000 रुपये 2015-16, 16-17 आणि 17-18 या वर्षामध्ये आपलं हे डिप्रिसिएशनची अमाऊंट जी आहे ती काय होईल, विभागली जाईल. आणि म्हणून आता पहा, पुन्हा एकदा जर्नल एंट्री आपण यामधील समजून घेऊया. तर सोल्युशन इन द बुक्स ऑफ सिद्धी लिमिटेड रत्नागिरी जर्नल एंट्रीज डेट पर्टिक्युलर्स लेजर फोलिओ डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज नावे रक्कम आणि जमा रक्कम 1 एप्रिल 2015 मशिनरी खरेदी केली मशिनरी अकाउंट डेबिट 2,00,000 टू कॅश ऑर बँक अकाउंट 2,00,000 नॅरेशन बीइंग मशिनरी परचेस झालं. त्याच्यानंतर वर्षाच्या शेवटी 12 महिन्यानंतर डेप्रिसिएशन आकारायचं, डेप्रिसिएशन लॉस असल्यामुळं त्याला डेबिट पडेल आणि म्हणून 31 मार्च 2016 डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 20,000 टू मशिनरी अकाउंट 20,000 नॅरेशन बीइंग डेप्रिसिएशन चार्ज ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम ऑन मशिनरी. नेक्स्ट पेज नंबर 221. त्यानंतर
31 मार्च 2016 काय करायचं, अमाउंट ऑफ डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हेन्स जर्नल एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 20,000 टू डेप्रिसिएशन अकाउंट 20,000, नरेशन बीइंग बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता दुसरं वर्ष सुरू झालेलं आहे 2016 आणि 2017. तर 2016 आणि 2017 खरेदी नाही, विक्री नाही, फक्त डेप्रिसिएशन येईल. आणि म्हणून मग 31 मार्च 2016 फक्त डेप्रिसिएशन चार्ज करायचं, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 20,000 टू मशिनरी अकाउंट 20,000, नॅरेशन बीइंग डेप्रिसिएशन चार्ज ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम ऑन ओरिजिनल कॉस्ट. त्यानंतर हेच डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं. तारीख तिची 31 मार्च 2017, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 20,000 टू डेप्रिसिएशन अकाउंट 20,000, नॅरेशन बीइंग बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नंतर आता आपलं तिसरं वर्ष सुरू होतं, ते आहे 17 आणि 18. 17 आणि 18 सुद्धा काही खरेदी नाही, विक्री नाही, फक्त डेप्रिसिएशन आहे. आणि म्हणून येथे सुद्धा दोन एंट्रीज होतील. 31 मार्च 2018 डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 20,000 टू मशिनरी अकाउंट 20,000, नॅरेशन बीइंग डेप्रिसिएशन चार्ज ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम ऑन ओरिजिनल कॉस्ट. त्यानंतर डेप्रिसिएशन अमाऊंट जी आहे ती वर्षाच्या शेवटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मर्ज करायची, ट्रान्सफर करून घ्यायची. आणि म्हणून 31 मार्च 2018 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 20,000 टू डेप्रिसिएशन अकाउंट 20,000, बीइंग बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर हा झाला जीव जनरल एंट्रीज पहिला पार्ट झालेला आहे. आता तुम्हाला मी यातली एक वर्किंग नोट जी आहे ती समजून सांगतो, कशा पद्धतीने डेप्रिसिएशन आपण आकारलेलं आहे. तर वर्किंग नोट आपण पाहूया. आता वर्किंग नोट पेज नंबर 222 आपण पाहिजे आहे. पाहता, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन. कॉस्ट ॲज ऑन 1 एप्रिल 2015 2 लाख, लेस 10% डेप्रिसिएशन फॉर 2015 आणि 2016 10% 20,000 आले. 2 लाख वजा 20,000 बरोबर 1,80,000, म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू ॲज ऑन 1 एप्रिल 2016 1,80,000. आता यामध्ये अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन जी आहे ती स्थिर राहील, फिक्स्ड राहील. दुसरं वर्ष आलं, लेस 10% डेप्रिसिएशन फॉर 2016 आणि 2017, तीच अमाऊंट देईल 20,000 रुपये. 1,80,000 वजा 20,000 वजाबाकी आलेली आहे 1,60,000, आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू ॲज ऑन 1 एप्रिल 2017. त्यानंतर तिसरं वर्ष, हे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष 17-18, लेस 10% डेप्रिसिएशन फॉर 2017 आणि 2018 20,000, म्हणजे 1,60,000 वजा 20,000 बरोबर 1,40,000. आणि म्हणून रिटर्न डाऊन व्हॅल्यू ॲज ऑन 1 एप्रिल 2018. आणि अल्टरनेट मेथड जी आहे ती अशी आहे, कॉस्ट ॲज ऑन 1 एप्रिल 2015 2 लाख, आणि लेस 10% डेप्रिसिएशन फॉर 3 इयर्स, म्हणजे पहिल्या वर्षी 20,000. फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये आपण उदाहरण सोडत आहोत. आपली पहिली मेथड आहे ओरिजिनल कॉस्ट मेथड, स्ट्रेट लाईन मेथड. यामध्ये अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन फिक्स एव्हरी इयर, फिक्स्ड एव्हरी इयर. आणि म्हणून पहिल्या वर्षी 20,000 अधिक दुसऱ्या वर्षाचे 20,000 अधिक तिसऱ्या वर्षाचे 20,000 60,000, आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू ॲज ऑन 1 एप्रिल 2018 1,40,000. म्हणजे 3 वर्षापर्यंत आपण 20,000 अधिक 20,000 अधिक 20,000 असे 60,000 2 लाखमधून वजा केले
आता 20,000 ही अमाउंट काय आहे, फिक्स्ड आहे, आणि म्हणून ह्याला मेथडला फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड असे म्हणतात. आता ह्याचं आपल्याला जर्नल एंट्री झाली. आता लेजर अकाउंट कसे बनवायचे ते एकदम सोपे आहे, ते पण तुम्हाला मी सांगतो याचं लेजर अकाउंट कसं बनवायचं. तर आपल्यासमोर हे लेजर अकाउंट बनवलेला आहे इन द बुक्स ऑफ सिद्धी लिमिटेड रत्नागिरी मशिनरी अकाउंट. आणि ज्या जर्नल एंट्री केले ना त्याचं पोस्टिंग आपण इथं करायचं. डेबिट साईडला 4 कॉलम आणि राईट साईडला 4 कॉलम. डेबिट साईडला 4 कॉलम, डेट, पर्टिक्युलर्स, JF, अमाऊंट रुपीज. क्रेडिट साईडला डेट, पर्टिक्युलर्स, JF, अमाऊंट रुपीज. आपली पहिली जर्नल एंट्री झाली होती मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट, आणि म्हणून 1 एप्रिल 2015 मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट 2 लाख रुपये. दुसरी एंट्री आपली झाली होती 31 मार्च 2016 डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट, आणि म्हणून 2016 मार्च 31 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 20,000. आता याची बेरीज करायची. डेबिट साईड झाली 2 लाख रुपये, क्रेडिट साईडला मांडले 2 लाख रुपये, 2 लाखमधून 20,000 गेले, राहिले 1,80,000 रुपये. त्याला नाव द्यायचं 31 मार्च 2016 बाय बॅलन्स कॅरी डाऊन 1,80,000. मग मार्च 31 आहे तर मग 2016 1 एप्रिल 2016 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,80,000. दुसऱ्या वर्षी आपण 2 जनएंट्री केल्या, त्यामधील एक पोस्टिंग इथं होईल 31 मार्च 2017 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 20,000. परत बेरीज करायची. डेबिट झाली 1,80,000, क्रेडिट साईडला मांडायची 1,80,000, 1,80,000 वजा 20,000 बरोबर 1,60,000. मार्च 31 बाय बॅलन्स कॅरी डाऊन हाच बॅलन्स पुढील 1 एप्रिल 2017 तो ब्रॉट डाऊन करायचा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,60,000. तिसऱ्या वर्षी फक्त डेप्रिसिएशन 31 मार्च 2018 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 20,000. परत बेरीज करायची 1,60,000, क्रेडिटला मांडले 1,60,000, 1,60,000 वजा 20,000 बरोबर 1,40,000. 31 मार्च 2018 बाय बॅलन्स कॅरी डाऊन आणि 1 एप्रिल 2018 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,40,000 रुपये. असा हा मशिनरी अकाउंट फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये आपणास समजून दिलेला आहे. आता त्यानंतर डेप्रिसिएशन अकाउंट हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. डेप्रिसिएशन अकाउंट खूप एजी पार्ट आहे. तर काय करायचं, डेप्रिसिएशन अकाउंटला 2 एंट्रीज करायच्या. डेप्रिसिएशन अकाउंट पहिलं डेप्रिसिएशन अकाउंट आणि तारीख वर्षाची शेवटची मांडायची, म्हणजे 31-3-2016. क्रेडिटला पण तीच 31-3-2016, 31-3-2017 क्रेडिटला 31-3-2017, डेबिटला 31-3-2018 आणि क्रेडिट साईडला 31-3-2018. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपली एंट्री होती डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 31-3-2016 टू मशिनरी अकाउंट 20,000. नंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट, म्हणून डेप्रिसिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला 31 मार्च 2016 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000. आणि मग क्लोज करायचं 20,000 20,000. दुसऱ्या वर्षाला सेम असंच करायचं, 31 मार्च 2017 टू मशिनरी अकाउंट 20,000, क्रेडिट साईडला 31 मार्च 2017 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000, टोटल 20,000 20,000. म्हणजे प्रत्येक वर्षाचे किती आयटम दिसले पाहिजेत, 4 फिगर्स दिसल्या पाहिजेत, 4 फिगर्स. आता आपण पाहूया 31 मार्च 2018, 31 मार्च 2018 टू मशिनरी अकाउंट 20,000 आणि क्रेडिट साईडला 31 मार्च 2018 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000, टोटल आली 20,000 आणि 20,000.
अशा पद्धतीने या उदाहरणामध्ये आपण जर्नल एंट्रीज त्या आपण लिहायच्या आहेत वहीमध्ये, नंतर लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ सिद्धी लिमिटेड रत्नागिरी मशिनरी अकाउंट पूर्ण करायचं आहे, डेप्रिसिएशन अकाउंट पूर्ण करायचं आहे, आणि त्यानंतर 223 नंबरच्या पानावरील इल्युस्ट्रेशन नंबर जे आहे, आता आपणास 225 पानावरचं आपण उदाहरण घेणार आहोत. 225 पानावरचं इल्युस्ट्रेशन नंबर 3, प्रभुणे अँड सन्स कोल्हापूर. प्रभुणे अँड सन्स कोल्हापूर हे उदाहरण आपण काय करायचं आहे, एक्झाम्पल नंबर 3, पेज नंबर 225 उदाहरणाचं नाव काय आहे, प्रभुणे. हे उदाहरण आपण वहीमध्ये लिहायचं आहे. पुढील तासाला आपण प्रभुणे अँड सन्स हे उदाहरण आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी यामध्ये एक्झाम्पल इल्युस्ट्रेशन नंबर 1 सिद्धी लिमिटेड व्हिडिओ व्यवस्थित आहे का, आणि वहीमध्ये जे आपल्याला होमवर्क दिलेलं आहे ते पूर्ण करा, आणि 3 नंबरचं उदाहरण प्रभुणे अँड सन्स कोल्हापूर हे उदाहरण सर्वांनी वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. पुढील तासाला पुढील व्हिडिओमध्ये आपण ते उदाहरण समजून घेणार आहोत. तरी सर्वांनी अभ्यास करा, डेप्रिसिएशन टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा. अभ्यासासाठी आपणास शुभेच्छा आणि धन्यवाद.